भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या वतीने आज हिंगोलीतील जिल्हा अधिकारी कार्यालय समोर पंजाब सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहे। दिनांक 5 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर गेले असताना त्यांचे सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाला होता। पंजाब सरकारने जाणीवपूर्वक हे पडयंत्र केल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाकडून आज पंजाब सरकारच्या विरोधात मानवी साखळी करत हे निदर्शने करण्यात आली आहे। या निदर्शनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंजाब सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली आहे। भाजप जिल्हा अध्यक्ष माजी आमदार रामराव वडकुटे यांनी पंजाबचे राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी देखील केली। सगळ्यात महत्त्वाचं पद देशाचं पंतप्रधान असते। यापूर्वी देशानं अशाच हलगर्जीपणामुळं 2 पंतप्रधान गमावलेले आहेत आणि जर पंजाब सरकारला हे लक्षात नसेल की देशाच्या प्रमुख माणसाची आपण सुरक्षा सांभाळून न सांभाळा हा मुद्दा म्हणून केलेला कट आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आज ओबीसी मोर्चातर्फे पूर्णपणे आमचं म्हणणं आहे की याची पूर्ण सखोल चौकशीतच करा, हे राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं, कारण महत्त्वाच्या पदाच्या सुरक्षेमध्ये जर अशा प्रकारचा निष्काळजीपणा करत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव या देशाचं कुठलंच राहणार नाही आणि म्हणून अशा राज्य सरकारला त्या राज्यावर राज्य करण्याचा अधिकार नाही हे म्हणून आम्ही आज राज्यपालाला कलेक्ट जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंजाब सरकार बरखास्त करा आणि याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करा अशा प्रकारचं निवेदन दिलं। याचा आम्ही पंजाब सरकारचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना त्वरित बरखास्त करा अशी मागणी राज्यपालाच्या वतीनं आम्ही केलेली आहे। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा राष्ट्रीय मोर्चातर्फे या ठिकाणी हे आंदोलन आहे। हे राष्ट्रीय मोर्चाच्या आमची काल या ठिकाणी मीटिंग झाली आणि पूर्ण भारतामध्ये मंडल स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत जी पंतप्रधान माननीय मोदी साहेबावर दौऱ्यानिमित्त पंजाबमध्ये जी या पंजाब सरकारने केलेला हलगर्जीपणा पंजाब सरकारच्या केलेल्या चुकीमुळं त्यांना त्या ठिकाणी पुलावर या ठिकाणी पुलावर थांबलेलं 10 मिनिटं थांबावं लागलं आणि पंजाब सरकारनं कोणतीही कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी दिली नाही, सुरक्षा दिली नाही, म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी साखळी या ठिकाणी निर्देशनं केली आणि आमची मागणी आहे की भारतीय जनता पार्टी हिंगोलीच्या वतीनं की जे माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या ताफ्यावर जो या ठिकाणी सुरक्षा देऊ शकले नाहीत त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षा धोक्यात आली होती आणि माननीय पंतप्रधान मोदीच्या या ठिकाणी सुरक्षेमध्ये जो जी कोणी कटकारस्थान केलं असेल त्यांच्यावर या ठिकाणी आपण दोषीवर कारवाई केली पाहिजे आणि पंजाब सरकारने जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई करून ते सरकार बरखास्त करावं ही आमची राष्ट्रीय मोर्चा भारतीय जनता पार्टी मोर्चाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आमची मागणी आहे।